अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील संपूर्ण धनगर समाजाने नगर कल्याण महामार्गावरील ढोकी फाटा येथे 1.5 तास शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन केलं। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब नरे यांनी आंदोलनाविषयीची भूमिका विशद केली। महाराष्ट्रातील धनगर समाजाने 70 वर्ष या आरक्षणासाठी लढा दिला, मात्र सरकारने याची दखल घेतली नाही व चोंडी या ठिकाणी आमचे धनगर बांधव गेले 17 दिवस उपोषणाला बसलेत, त्यांची दखल शासनाकडून घेतली जात नाही। त्यांनाही पाठिंबा म्हणून पारनेर तालुक्यातील सर्व धनगर समाज या रास्ता रोको आंदोलनाच्या भूमिकेपर्यंत आला। शासनाने आम्हाला तातडीने एसटी आरक्षण लागू करावी अशी आमची मागणी आहे। या आंदोलनामध्ये ढवळपुरीच्या सेवा सोसायटीचे चेअरमन भागानाना गावडे, डॉक्टर पांगे धोत्रे, गावचे सरपंच राजेंद्र रोडे, माजी सरपंच बाबासाहेब सासवडे, ढोलकीचे सरपंच लहानू धरमसुखदेव चितळकर, डॉक्टर पारेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर बांधवांनी आपल्या शेळ्या मेंढ्यांचा सहभाग घेतला। यावेळी नगर कल्याण महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घर उन्हामध्येही भर बांधवांनी आपल्या भावना तीव्र व्यक्त केल्या। यापुढील काळात आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने झाली नाही तर आंदोलनाची धार तीव्र करण्याचा मनोदय भागाजी गावडे यांनी व्यक्त केला। यावेळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। आंदोलनाच्या शेवटी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी पंकज जगदाळे यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारले। स्वीकारलेला आहे, प्रत्येक पुढे जायला लागलेला आहे। यांना सुट्टी देणार नाही, तुम्ही कोणत्या कॉलेजला जाऊन अभ्यास करा। आमचा 36 नंबर जर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवला नाही तर इथून पुढं आपण यांच्यापासून वंचित राहायचं, बाजूला जायचं, तरच आपल्याला हे प्रवत आणतील ही मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो। की जेवढं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे आम्ही फक्त आमच्या समाजाचं आरक्षण मागतोय। आणि आरक्षण मागत असताना सुद्धा आज आरक्षण सुद्धा मागत नाही, विशेष करून आपण प्रत्येकाने इकोळेकर साहेब आपण आरक्षण सुद्धा मागत नाही, कारण जी सूची तयार केलेली सूचीमध्ये ज्या जातीचा समावेश केलेला एस टी समाजामध्ये त्याच्यामध्ये माझ्या मते तुम्हाला सांगतो 36 नंबरला 48 पैकी 36 नंबरला आपला वरान धनगर हा धनगर हा समाज त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि तो समावेश केलेला आहे म्हणजे शासनाने जे घोषित केपण केलेलं आहे एस टी समाजामध्ये। आज आपल्याला आरक्षण नाही तर आपल्याला फक्त त्या दिलेल्या सूचीप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी कृतीमध्ये आणण्यासाठी आपण या ठिकाणी रास्ता रोको करतोय आणि तोंडीचे आपले मित्र त्या ठिकाणी उपोषण करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।